नमस्कार मित्रहो, मी उमेश इजो अँड मोटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्च एप्रिल 2021 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. सो डोंट वेस्ट युअर टाईम, कम टू द पॉइंट. मित्रहो, मार्च एप्रिल 2021 12वीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सुरुवातीची तारीख 15/12/2020 ते 4/1/2021 भरायची होती. त्यानंतर नियमित विद्यार्थी व अन्य विद्यार्थी म्हणजेच अन्य विद्यार्थीमध्ये जे रिपीटर किंवा खाजगीप्रमाणे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5/1/2021 ते 18/1/2021 या कालावधीत पुनश्च मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, कारण आवेदनपत्र भरताना काही उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व विषय योजनेसंदर्भात अडचणी येत असल्याने निदर्शनास आले होते. म्हणून पुन्हा एकदा त्यात वाढ केलेली आहे. ते खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत ती डेट कशी वाढलेली आहे. ते इथं दिलेली आहे बघा की उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे किंवा खाजगी नाव किंवा यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी यांच्यासाठी जी डेट आहे म्हणजेच 19/1/2021 ते 28/1/2021 ते आता भरू शकतात, तेही नियमित शुल्कासह. आणि तुम्ही जर 28/1/2021 नंतर एक्झाम फॉर्म भरत असाल तर तुम्हाला विलंब शुल्क लागेल म्हणजेच लेट फीज लागेल मित्रहो. म्हणून 28/1/2021 सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहेत. यामध्ये जे रिपीटर्स आहे खाजगी म्हणजे प्रायव्हेट खाजगी जे विद्यार्थी आहेत म्हणजे 17 नंबरमध्ये किंवा काही तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले असे सर्व विद्यार्थी 28/1/2021 एक्झाम फॉर्म भरू शकतात 12वीसाठी. मित्रहो, हे जे प्रकटन आहे हे www.maharashtragovernment.in या वेबसाईटवरून काढलेले आहेत. आय होप तुम्हाला आता 12वीची जी डेट आहे ही कळाली असेल. आणि मित्रहो, असेच लेटेस्ट अपडेट माहिती करून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही प्रेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.